17व्या शतकात औद्योगिक क्रांती झाल्यापासून संपूर्ण जग जलवायू आणि ध्वनी प्रदूषण तसंच त्याचबरोबर कर्करोग आणि इतर रोगांच्या फासात अडकले. हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूट आणि युनिसेफ यांनी संयुक्तपणे बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात याविषयी धक्कादायक खुलासे केलेत. त्यातील एका नोंदीनुसार 2021 साली जगभरात तब्बल 81 लाख लोकांचा वायू प्रदूषणामुळे मृत्यू झाल्याचं म्हटलेलं आहे. महत्वाचं म्हणजे यात एकट्या भारतातील तब्बल 21 लाख मृत्यूंचा समावेश आहे. काय आहे हा अहवाल, चला जाणून घेऊया. हेल्थ इफेक्ट इन्स्टिट्यूटनं जारी केलेल्या अहवालानुसार 2021 मध्ये प्रदूषणामुळे प्राण गमावलेल्या लोकांची संख्या 21 लाखांवर पोहोचली आहे. भारतात 2021 मध्ये 5 वर्षांखालील 1,69,400 मुलांचा मृत्यू हा वायू प्रदूषणामुळे झाल्याचा दावाही या अहवालातून करण्यात आला आहे. तर चीनमध्ये 2021 मध्येच वायू प्रदूषणामुळे तब्बल 23 लाख लोकांचा बळी गेल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. वायू प्रदूषणामुळे नायजेरियामध्ये 1,14,100, पाकिस्तानमध्ये 68,000, इथिओपियामध्ये 31,100 आणि बांगलादेशमध्ये 19,100 मुलांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण आशियातील मृत्यूचं सर्वात मोठं कारण म्हणजे वायू प्रदूषण आहे. यानंतर हृदयरोग, कर्करोग, उच्च रक्तदाब, किडनी आणि लिव्हरशी निगडीत आजारामुळे मृत्यू होण्याचा क्रमांक लागतो. या अहवालानुसार 2021 मध्ये वायू प्रदूषणामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या मागील कोणत्याही वर्षाच्या अंदाजापेक्षा जास्त होती. चीन आणि भारत या दोन्ही देशांची लोकसंख्या 1 अब्जहून अधिक आहे. भारतातील 21 लाख मृत्यू आणि चीनमधील 23 लाख मृत्यू हे मिळून एकूण जागतिक प्रकरणांपैकी 54% आहेत. अशाच ताज्या बातम्यांसह गोव्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी govanvarta.net या संकेतस्थळाला भेट द्या.